नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या: ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांचे शिंदे फडणवीसांना पत्र, द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ, शिक्षक भरती घोटाळा, ममता बॅनर्जी यांची चौकशी होणार, मंकी पॉक्सचा भारतात चौथा रुग्ण आढळला। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर काय बातमी आहे ते जाणून घेऊया। ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांचे शिंदे फडणवीसांना पत्र। अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून दोन मागण्या केल्या आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पिकांचे पंचनामे झाले नाहीत, शेतकरी आत्महत्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा। तसेच शेतजमीन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवावं अशी पवारांनी मागणी केली। यानंतरची बातमी: द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली। भारताचे सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यासह अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत। यानंतरची बातमी: शिक्षक भरती घोटाळा, ममता बॅनर्जीची चौकशी होणार। कोट्यवधीच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे। पार्थ यांनी अटकेवेळी ईडीच्या कागदपत्रांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव लिहिल्याने ममतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। यानंतरची महत्वाची बातमी: मंकी पॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला, कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही। भारतात कोरोना व्हायरस नंतर आता मंकी पॉक्सचा धोका सुरू झाला आहे। केरळ पाठोपाठ आता दिल्लीत मंकी पॉक्सचा नवा रुग्ण आढळून आला। संक्रमित व्यक्तीने कुठलाही प्रवास केलेला नाही। रुग्णाला खूप ताप आल्याने आणि त्वचेच्या जखमांची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले। भारतात आतापर्यंत मंकी पॉक्सचे 4 रुग्ण आढळले आहेत। धन्यवाद।